हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल। आज आपल्याला बघायचे गुलाबस कळ्यांचं गुलकंद करायचं आहे। हे बघा, असे छान गुलाबाचे फुलं आहेत। छोटे मोठे घेतले तरी चालेल, कुठल्याही कलरचे चालतात। आणि हे आपल्याला याच्यात पाकळ्या काढून घ्यायचे व्यवस्थित। आणि हे 1 ते 1.5 कप असं लागेल पाकळ्या, तर त्या आपण आता पहिले काढून घेऊ। हे बघा, अशा आपल्या पाकळ्या काढून घ्यायच्या आणि असं हे काढून टाकायचं आहे। हे बघा, गुलाबाच्या पाकळ्या आपण वेगळ्या करून घेतलेल्या आहे। अशा सर्व छान व्यवस्थित निसून घेतलेलं आहे। छान याच्या दांड्या काढून टाकलेल्या आहे। हे 1 ते 1.5 कप किंवा वाटीने 1 ते 1.5 वाटी असं पाकळ्या आपल्या तयार झालेल्या आहे। आता यामध्ये आपल्याला पहिले 3 ते 4 चम्मच साखर टाकून घ्यायची आहे। गॅस न चालू करता, पॅन खालीच असताना ही साखर अशी छान या पाकळ्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे। हे बघा, या पाकळ्या अशा झाल्या पाहिजे, छान कुस्करून घ्यायच्या अशा साखरेमध्ये। असं छान एकत्र करून घ्यायचं आहे साखर आणि आपल्या पाकळ्या गुलाबाच्या। आणि आता गॅस चालू करून घ्यायचा आहे। गॅसवर पॅन ठेवलेली आहे, आता गॅस चालू करून घ्यायचा आहे। आणि यामध्ये 1 चम्मच हळद टाकून घ्यायचा आहे। गॅस स्लोवरच ठेवायचा आहे, एकदम लो फ्लेमवर। आणि यामध्ये 1 चम्मच असं हळद टाकून घ्यायचं आहे। एक चम्मच हळद टाकून घ्यायचं आहे असं हनी। आणि हळद जर आवडत नसेल तुम्हाला तर 1 चम्मच ग्लिसरीन टाकलं तरी चालेल। असं छान मिक्स करून घ्यायचं आहे हे। आणि यामध्ये आता थोडी सोप टाकायची आहे, थोडी जाडसर बारीक करून टाकली तरी चालेल किंवा अख्खी टाकली तरी चालेल। 1 चम्मच अशी सोप टाकून घ्यायची आहे एवढी अशी। आणि हे छान आता थोडी फास्ट फ्लेम केलं तरी चालेल। आणि मिक्स करून घ्यायचं छान। हे बघा, 2 मिनटातच असं हे होऊन येईल। साखर थोडीशी विरघळू द्यायची आहे। आणि यामध्ये आवडीनुसार आपलं गुलाब इसेन्स येते ते टाकलं तरी चालेल। एकच थेंब टाकावं लागते ते, नाहीतर मग थोडं गुलाबजल टाकून घ्यायचं आहे। गुलाबजल जर टाकायचं असेल तर बिलकुल थोडंसं टाकायचं आहे, 3-4 थेंब। आणि हे छान होऊ द्यायचं आहे। हे बघा, एकदम असं 2 मिनटात हे आपलं गुलकंद तयार झालेलं आहे। आता हे गॅस बंद करून द्यायचा आहे आणि काढून घ्यायचं आहे। हे बघा, हे असं गुलकंद एखाद्या बाऊलमध्ये असं काढून घ्यायचं आहे छान। हे बघा, असं हे गुलकंद आपलं छान तयार झालेलं आहे। इन्स्टंट गुलकंद आहे हे। जर तुम्हाला उन्हात ठेवून जर करायचं असेल तर असंच उन्हात पण मिक्स करून ठेवून 3 दिवस ठेवलं तर चालेल उन्हामध्ये। आणि ही पटकन तयार होणारी रेसिपी आहे। तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब।